थोड़ी तब्येत डाउन आहे, लगेच डॉक्टरकडे घेऊन चाललोय. नाव ठेवाल नको काय गुड्डू? सो मस्त नारळ पाणी आलाय म्हणजे इंजेक्शन द्यायला त्यांना. डॉक्टरनी मजबूत इंजेक्शन दिलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर. सो आमची गुड मॉर्निंग झालेली आहे आणि सकाळ सकाळ बायकोने मस्त चहा बनवलेला आहे. चहा मध्ये काय? चहा मध्ये टोस आणि खारी खातो. सो आम्ही केलेली आहे सुरुवात ब्लॉगिंगला. आजचा दिवस कसा जातो ते तुम्हाला दाखवतो. आम्ही सर्वात आधी चहा पिऊन घेतो. बघा लवकरच उठली बायको माझी. आज 6 वाजता उठले आणि 6 वाजल्यापासून माझ्या पाठी काय लावलाय? रटका लावलाय. उठा उठा उठा. आड काय झोपू दे मला, मला काय काम असतात. सो आज सगळी साफसफाई करायची आहे. एवढीच भांडी याच्या डबल भांडी आतमध्ये ठेवलेली आहेत. आता पूर्ण लादी साफ करून घेते बायको. सो चलो तुम्ही कंटिन्यू राहा. जर ब्लॉग आवडत असेल तर नक्की सांगा, आम्ही कंटिन्यू करू. आणि इथे बायको मस्त पैकी भाकऱ्या भाजत. म्हणजे जेवढे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतं तेवढी घरातली कामं पण येतात हो. नाही तर लोक कमेंट करतात की नुसती रील्स व्हिडिओ रील्स व्हिडिओ, असं नाही, सर्व कामं पण करतं घरातली. बघा कशा गोल गोल भाकरी भाजत. आणि कॉलवर आहे आमचा मोटू. हाँ नवीन कपल कैसा है अभी देखो, रेसिपी चल रही है इधर. हाँ ये कधी तरी घरी है भाकरी खायला. मस्त तुला सुकट भाकरी देतो आमची. चलो पटापट पटापट भाकरी खाऊ. काय बोलतो? ओ आता पाणी चालू होईल, मस्त व्ह्यू येईल. हा चला तर मस्त मम्मीचा म्हणजे माझ्या सासूबाईचा वाढदिवस झाला त्या दिवशी. मस्त सकाळपर्यंत किती वाजेपर्यंत? 8 वाजेपर्यंत स्विमिंग पूल मध्ये पोहली. काल परत ओके होती. काय बरं पिणे काय इधर ही. काल परत ओके होती आणि आज अचानक तब्येत डाऊन. सकाळपासून झोपून होती म्हणजे घरी असती तर. सो तब्येत डाऊन आहे म्हणून और एक तब्येत डाऊन आहे म्हणून आलोय तिला नारळ पाणी प्यायला आणि लगेच डॉक्टरकडे घेऊन चाललोय. कारण घरी असती तर पप्पांच्या मागे रडगाणं लावलं असता. इथं मला नावं ठेवायला नको म्हणून लगेच थोडी तब्येत डाऊन आहे लगेच डॉक्टरकडे घेऊन चाललोय. नावं ठेवायला नको काय गुड्डू? सो मस्त नारळ पाणी आलाय म्हणजे एक नंबर औषध असं नारळ पाणी. लगेच तुरतुर येईल, लगेच तुरतुर येईल. सो हा माझा आलेला आहे नारळ पाणी. हा नको तब्येत डाऊन आहे ना तुझी. सो बघा ती काल आली, लगेच जेवण बनवला. आज पण सकाळी चहा आणि भाकरी बनवली. त्याच्या मुलं थोडा थकावा तिला वाटते ना. सो चलो आता तिला डॉक्टरकडे घेऊन येतो पटक्यान. इंजेक्शन नको. इंजेक्शन पहिला देवाला सांगेल. सो कोण कोण घाबरते इंजेक्शन त्याला कमेंट करून नक्की सांगा. ओ शोरमा खाते का? अरे इथं तब्येत डाऊन आहे तुझी. गाईज कोणाला शोरमा खायचंय? प्रिपरेशन बघा शोरम्याचं. खात का? मलाई खा मलाई. जस्ट डॉक्टर कडून आलोय आणि डॉक्टरनी मुद्दाम बोलले का इंजेक्शन द्यायला त्यांना. डॉक्टरनी मजबूत इंजेक्शन दिलेलं आहे आणि डॉक्टरनी काय सांगितलंय? काय सांगितलं मेन काय सांगितलंय ते सांग. भरपूर जेवत जा. अरे अर्धी भाकरी खाते. नाही नाही अजून एक सांगितले. काय? तुम्हाला त्रास देत.
जर अर्धी भाकरी खाते तर काय होणार आहे, आता मस्त हिला दोन भाकऱ्या खायलाच लावते आणि त्याच्यासाठी चाललोय मस्त एकी मच्छानाला। सो बघूया, घेणार होतो पार्सल पण तीच बोलली नको घरात जाऊन म्हणून, आणि ORS वगैरे द्यायला सांगितलंय। किती दाबत? अरे बा, मगाशी मच्छी बघायला गेलो आम्ही आणि आम्हाला मच्छी भेटली ना, कुठंच भेटली ना मच्छी। आज पण आपला मेनू काय? चिकन आणि भाकरी, आणि त्याच्या आधी गुड्डूचा मामा आलाय घरी, सो त्यांना ब्रेड आणि ऑमलेट, नाश्त्याला ब्रेड आणि ऑमलेट म्हणजे नाव त्यांचा हवाचा आहे आम्हाला पण काय गुड्डू। सो चलो बघूया चिकन रेसिपी आजची। कधी खाल्ला येता गाडीत खालो निसाव मारायची। सो रेसिपी दाखवायची बघायची का? मग चल असू दे, चल थोडी थोडी। मित्रांनो बघा, ब्रेड ऑमलेट करायला घेतलाय आणि बोलतो तुला येते का, तुला येते का? हो बाजू शिकवते तुला, गे तुम्हाला येत ना? मी शिकू तुम्हाला? नको शिकवते तुला। तसं नाही गुड्डू, तू कुठली रेसिपी करते ती ऑमलेट मध्ये भिजून? नाही ना। ओके चलो पहिले बघूया कशी बनवते। आता हे ब्रेड कट करून घेतले निनी, बघू कशी बनवते रेसिपी। घे घे घे, लाजू नको घे, फ्लॉप गेला तरी आपल्यालाच खायचं आहे। सो सर्व हे आधी कट करून घे। काय काय टाकलास त्यात ते तर सांग। कोथिंबीर आणि मसाला, कोथिंबीर आणि मसाला, आणि किती अंडी? दोन। अच्छा, तीन ब्रेड ऑमलेट साठी तेवढे, कारण आम्ही अंडा कमी खातो म्हणून आम्ही कमी। एक साइडला कमी खाता अंडा? येस। एक साइड जेवणाला तुम्हाला हाफ फ्राय पाहिजे असतं, त्यासाठी थांबा एक मिनिट। काय दाखवते आता? त्यासाठी हा पॅन घेतलाय, तुम्हाला हाफ फ्राय आवडतो म्हणून। सो एक साइडला गुड्डू तवा तापवायचा असतं, म्हणजे पटापट काम होत। बघा शिकवायला लागत अजून, मग छोट्या छोट्या गोष्टींकडे पण लक्ष ठेवायचा असतो। येस येस, गोल्या गोल्या बघा, गोल्या तोच सँडविच करायचा होता, पण जाऊ दे करू आरामात। सो याच्यामध्ये ऑमलेट टाकलंय आणि त्याच्यामध्ये ब्रेड ऑमलेट फायनल होईल ना? ओके, म्हणजे दोन दोन तवे इनी मागवायला घेतलेत, एक एक तवे करायचा। सो इथे आपला ऑमलेट रेडी आहे, मला गुड्डू हाफ फ्राय हा का? तुम्हाला ऑमलेट अंडा आवडत नाही जास्त? नको नको घे, चल बोला आता अंडा आवडत। सो याच्यामध्ये फ्राय झाला की अंडा आवडते का नाही? आवडत, कोणाला ना अंडी आवडत, सगळ्यांना आवडतात। कसा फुडलाय ऑमलेट, कस काम घेचल पटापट। तिन्ही ऑमलेट आपले रेडी आहेत आणि आता ह्याच्यात बटर टाकलंय ना? बटर तुमच्याकडे बटर नसेल अवेलेबल तर तुम्ही तेल पण टाका किंवा तूप पण टाका। ओके पण टेस्ट कशी? बटरचीच चांगली असत। सो चलो आम्ही फायनल टाक ना, स्वीट अँड सिम्पल रेसिपी काय? एकदाच तिने टाकतेस, नको दोनच राहू दे, टाकत होती पण नको। सो अभी ये आलटी पलटी करेंगे और रेसिपी अपना रेडी। ये नाव मामाच काय? झाला। सो अजून काय याचा ऍड करू शकतो तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला ना, काय काय अजून चांगलं करू शकतो। झाली ना आपली रेसिपी? सो झालेली आहे आमची रेसिपी, आता मस्त खाऊन घेतो। चलो फायनल रेसिपी आमची रेडी झाली, मस्त करपवलंय थोडा थोडा। क्रिस्पी केलाय? नाही करपवलं नाही, एकदम भारी झालंय। सो आता मी खाऊन घेतो। चलो मस्त बनवलेला, एकदम मस्त म्हणजे ठीकठाक होता, ठीकठाक एवढा पण भारी नाही आणि एवढा पण डल नाही। सो भारी वाटला आहे तरी, चांगला वाटला आणि आता
आता भाकरी सकाळी बनवलेले आहेत, आता काय भाकरी बनवू नको, तब्येत पण डाऊन आहे. सो आता चिकन बनवू आणि जेवू आणि ब्लॉगचा एंड आपण इथेच करूया. सो नेक्स्ट ब्लॉग उद्या. सो तुम्ही नवीन असाल चॅनलला, गडबडच झाली म्हणजे मी इथं असताना 8:30-9 जेवायचो, लग्न झाल्यापासून 8:30-9 जेवण बनवायला घेते, 10:30-11 जेवायला वाजतात. नशीब मामा तुम्ही आलात म्हणून आज मला 9 जेवायला भेटेल. सो चलो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये.